भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का। क्रांति सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायक मोडल्या रूढी का परंपरा दिव्य तेज तूच सकल न्यायदायक तुझे आम्हास प्रेरणा ही दिशा तुझीच गर्जना गर्जना दिव्य प्रभा रत्न तू साधु वरदान तू अद्यकूल भूष तू हेमराजा है तू सकल विद्यापति ज्ञान संगति शास्त्र सन्मति बोधि तेजा है तू पंकजा नरवरा रत स्वजन उद्धरा भगवंत का मुसाखरा भक्त का जा है तू सर्वदार संगरी शस्त्र न धरिता करी कापला अरी उरी रोद्र रूपा है तू मुक्ति पथ कोणता जीर्ण स्मृति सारिता उजाईला अगतिका मार्ग साचा है तू राष्ट्र घटनाकृति शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा है तू शरण उद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीम राजा है तू भीम राजा है तू भीम असमानता भेदभाव दडपशाही या सर्वांना एकच उत्तर परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शून्यातून जग निर्माण करण्याची किमया साधणारे महापुरुष। या महामानवाचा जीवन संघर्ष म्हणजे प्रत्येकाला स्फूर्ती देणारा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करोडो लोकांना गुलामगिरीतून मुक्ती देणारे मुक्तीदाते। त्यांच्या जन्माआधी काळोखाचं साम्राज्य होतं। भारतातील करोडो अस्पृश्यांचं जीवन अंधकारमय होतं। त्यांच्या पायांना जातीयतेच्या साखळदंडांनी बांधण्यात आलं होतं। भेटीबंदी रोटीबंदी अशा अनेक बंद्यात तो बंदिस्त झाला। आवघा बहुजन समाज अंधारात साचपडत असताना निबिड अरण्यातील काळोखाला चिरत एक प्रकाश शलाका जन्माला आली आणि हो या शलाकेचं नाव होतं भीमराव रामजी सप्पा। 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महुरिया गावी बाबासाहेबांचा जन्म झाला। दीन दलित वंचित शोषित दुर्बल घटकांना त्यांचा मुक्तीदाता मिळाला। रूढी परंपरा जातीयता यांना आपल्या अथांग सागरासम ज्ञानानं संपवून टाकलं। बहुजनांच्या जीवनातला अंधकार कायमचा पुसून टाकला। स्वतंत्र भारताचे पहिले कायदे म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजनीतीतज्ञ तत्वज्ञ समाज सुधारक पत्रकार वकील दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रचंड बुद्धिमत्ता समाजासाठी असीम त्याग करणारे दलित समाजाला हक्क मिळवून देणारे महाडचा सत्याग्रह मनुस्मृतीचे दहन
मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचे कैवारी, गोळमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य हिंदू कोडबी, आधुनिक भारताच्या पायाभरणीत हिराकूड, भाकरा नांगल यासारखे जलसंवर्धन प्रकल्प, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पायाभरणीत सिंहाचा वाटा, व्यक्ती एक भूमिका अनेक अशा या महामानवाला, युग पुरुषाला त्यांच्या 131व्या जयंती निमित्त स्टॅच्यू ऑफ नॉलेज या अभूतपूर्व भव्य दिव्य पुतळ्याची उभारणी करून त्यांना मानवंदना देऊया. बाबासाहेब जिंदाबाद.